नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे काही दिवस आधी गाथा नवनाथांची ही जी नवीन मराठी सिरियल आहे जी आपल्याला सोनी मराठीवर बघायला मिळणार आहे, काही दिवस आधी मी त्यांचे जे प्रोमोज आहेत त्या सिरियलचे, त्या मालिकेचे, त्या प्रोमोवर एक रिॲक्शन व्हिडिओ बनवला होता आणि त्याला जो तुम्ही प्रतिसाद दिलाय त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे तुमचे आभार. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतं की नवनाथांची ही गाथा ऐकण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत ते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांचं जे टायटल सॉन्ग आहे ते टायटल सॉन्ग आपण सगळे एकत्र मिळून पाहणार आहोत. पण हे टायटल सॉन्ग बघण्याआधी, आणि बाय द वे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल प्रोमो रिॲक्शन वाला, गाथा नवनाथांची प्रोमो रिॲक्शन वाला, तर त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये देत आहे. ते आय बटन क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता. जर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळे जे टायटल सॉन्ग आहे गाथा नवनाथांचं या मालिकेचं ते आपण एकत्र बघणारच आहोत. पण हा व्हिडिओ आणि ते टायटल सॉन्ग ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर माझा इंस्टाग्राम हँडल मी इकडे मेन्शन करतोय, तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. तिकडे माझे विविध डान्स रील्स तुम्हाला बघायला मिळतील आणि ते डान्स तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि माझं फेसबुक हँडल सुद्धा मेन्शन करतोय, तुम्हाला फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. चला तर मग आता थोडाही विलंब न करता आपण सगळे एकत्र मिळून बघणार आहोत गाथा नवनाथांची या मालिकेचं टायटल सॉन्ग. आणि याची ओरिजिनल लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच. जर तुम्हाला ओरिजिनल गाणं किंवा ओरिजिनल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन चेक करू शकता. हे टायटल सॉन्ग आहे 40 सेकंदांचं. आणि आता थोडाही विलंब न करता करतोय या व्हिडिओची सुरुवात. जेव्हा भक्तानं दिली हात तेव्हा वाशातून आले मच्छिंद्रनाथ, गौरी भस्मात प्रगटले गोरक्षनाथ, कुंडात झळले चालिंद्रनाथ, मानव कल्याणासाठी भगवान आदिनाथाची साथ. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच गाथा नवनाथांची आपल्या सोनी मराठीवर. सो आय थिंक तरी पूर्ण गाणं नाही आहे, पण जे काय आहे ते अर्थातच मला तरी खूप चांगलं वाटलं. आणि टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच आपल्याला नवनाथांची ही गाथा बघायला मिळणार आहे, त्याच्यासाठी सगळेच आपण खूप उत्सुक असू. प्रत्येक नाथांचा जन्म कसा झाला त्याच्यावर हे शीर्षक गीत आधारित आहे. सो बऱ्याचशा लोकांना, म्हणजे मला सुद्धा डिटेलमध्ये माहिती नसेल, तर आपल्याला या मालिकेद्वारे तरी नवनाथांची डिटेलमध्ये माहिती मिळेल याच्यात काही शंका नाही. आणि मी तरी खूप इम्प्रेस आहे, ही मालिका आपल्याला पुढच्या महिन्यात बघायला मिळणार आहे. आणि टायटल सॉन्ग तरी मला खूप आवडलं. आय थिंक कोणी गायलं अजून ते कळलं नाही, आणि त्यांचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी बघितलं, बट सिंगर बद्दल काहीच मेन्शन नाहीये. सो अनफॉर्च्युनेटली त्या कळलं असतं त्या सिंगरचं नाव आपल्याला तर बरं झालं असतं, कारण त्यांनी खूप मनापासून हे गाणं गायलंय याच्यात काही शंका नाही. आणि जेवढा मी इम्प्रेस आहे हे टायटल सॉन्ग ऐकून तेवढे तुम्ही सुद्धा असाल याची मला पूर्ण खात्री आहे. सो मंडळी, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. अलख निरंजन.